नाही ठीक आहे, अशी पुस्तकं सगळीकडे निघतात, सगळ्यांची निघतात, पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील. आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिले, नाही तर मंत्रीपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही. ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद आहे. प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा. फार कमी असे मंत्री असतात, राजकीय नेते असतात, जे जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवतात. त्यापैकी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही आहेच तो, मी पहिल्यापासून बघितले रवींद्र. असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर, अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून 55 वर्षात बघितली, की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला, की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल, ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात. प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो. भाऊ, सध्या तुम्ही त्या मालवणच्या घटनेवरसुद्धा बोललात, भाष्य केलं, पत्रकारितेवरसुद्धा भाष्य केलं, एकंदरीत त्या परिस्थितीचा तुम्ही वाहन केला, काय सांगितलं? नाही, मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे, नवीन काय सांगणार आहे. मला राजकारण गलिच्छ होत चाललं आहे असं वाटतं. इकडे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल. मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो, किंवा मोबाईलने रेकॉर्डिंग करतात, हस्तक्षेप करतात का? सगळं सरकारने करावं, पोलिसांनी करावं, तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही. आपण इतके परावलंबी झालो, आपण स्वतंत्र नाही आहोत. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेवू सरकारने घालावं, आपल्याला सरकारने सगळं करून द्यावं, आपण काय करावं आहे आपल्याला कळत नाही. ही 70 वर्षातली अधोगती असं म्हणतात. पोलिसांनी केलं पाहिजे. आता पोलीस पदोपदी असेल का? तुम्ही आत तिथे तुम्ही हस्तक्षेप करा, तेवढा केला तरी त्या म्हणजे तो मला सांगा तो पाण्याने मारत होता, तुम्ही बघितलं असेल. अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो, आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असे, ती आम्ही वाचवली नाही. आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत बसतो. इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो आहे. ह्या अगदगतीपासून कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा, इन्क्लुडिंग पत्रकार. कौतुक असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी 55,000 रुपये देणगी दिली. माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले. रवींद्र चव्हाणांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं. नाही तर राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात. कोणीतरी एक जण असा नेता दिसला की ज्याने देणे द्यायचं शिकवलं कोणाला, हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीत केलेलं मोठं काम आहे.